आता वळूयात पुढील बातमीकडे. डोंबिवलीत रंगलेल्या तालसंग्राम या राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेत भिवंडीच्या शिवस्वरूप ढोलताशा पथकानं बाजी मारली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ही स्पर्धा डोंबिवलीत रंगली आहे. डोंबिवलीच्या आरंभ ढोलताशा पथकाने या राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेचं आयोजन केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून 16 ढोलताशा पथक या स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यापैकी 6 पथक अंतिम फेरीत गेलेत. त्यापैकी भिवंडीच्या शिवस्वरूप ढोलताशा पथकानं या स्पर्धेत पहिला, तर फलटणच्या शिवरुद्र आणि गोव्याच्या जगदंब पथकाने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावलाय. यावेळी सर्वच विजेत्या ढोलताशा पथकांनी मोठा चल्लोष केला. शिवस्वरूप पथकाच्या वादकांना तर विजेतेपद घोषित झाल्यानंतर अश्रू अनावर झाले नाहीत. शिवस्वरूप पथकाच्या वादकांना तर विजेतेपद घोषित झाल्यावर अश्रू अनावर झाले. यावेळी उत्कृष्ट ढोलवादक, तोलवादक, ताशावादक, ध्वजधारक यांचाही सन्मान करण्यात आला. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आणि कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलाय. यावेळी पुण्याच्या रमणबाग ढोलताशा पथकाचे वादक सुजित सोमण, गणेश कुंड पाटील, स्वानंद ठाकूर आणि रणवाद्य पथकाच्या निलेश कांबळे यांनी परीक्षकांची जबाबदारी पार पाडली. डोंबिवलीकर प्रेक्षकांनी यावेळी ही ढोलताशा स्पर्धा पाहण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती. पहिल्या वर्षी पहिल्या राऊंड मधून पदक बाहेर होतं, दुसऱ्या वर्षी तृतीय क्रमांक भेटलेला आणि यावर्षी माझ्या मुलांच्या मेहनतीमुळे 30 जणांच्या आमचे ताल जे बसवता श्री तेजस आहेत त्यांना जिलेली 7 मुलांनी 30 जणांनी या सर्व गोष्टींमुळे आम्ही प्रथम क्रमांक मारलाय. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. पहिली भावना तर हीच आहे की आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं सगळ्यांच्या 30 जणांच्या आणि पथकातले 100 जण होते सगळ्यांच्या मनातलं स्वप्न पूर्ण झालं. आरंभ प्रतिष्ठानने हा 3रा वर्ष आहे त्यांचा. मी सातत्याने येत असतो या कार्यक्रमाला आणि एक चांगली प्रथा इथे चालू केली आहे. चांगली बोलण्यापेक्षा ह्याला राजमान्यता मिळालेली आहे. ही एकमेव स्पर्धा आहे ढोलताशांची जिला राज्य शासनाकडून पण अनुदान येतो, त्यामुळे हिची मान्यता किंवा हिची प्रसिद्धी या इथे होणाऱ्या स्पर्धांना मिळणारा रिस्पॉन्स बघून जो सरकारने पण त्यांना मान दिलेला आहे तसंच त्या प्रमाणातच हे लोक वर्षोनवर्ष त्याच्यात सुधार करत आहेत चांगल्या प्रकारे. आरंभ ढोलपथक यांनी तालसंग्रामच्या माध्यमातून देशभरातील राज्यभरातील सर्व ढोलपथकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि डोंबिवलीच्या तरुणाईंनी या जल्लोषाचा उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. त्याबद्दल आरंभ प्रतिष्ठानचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. डोंबिवलीचं नाव विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि येत्या काळामध्ये राज्यामध्ये देशामध्ये डोंबिवलीचं नाव ढोल ताशा पथकांच्या स्पर्धांच्या माध्यमातून तालसंग्रामच्या माध्यमातून होईल अशी मला आशा वाटते आणि डोंबिवलीच्या तरुणाईंनी याचा पुरेपूर जल्लोष केलेला आहे आणि त्याचा आस्वाद घेतलेला आहे.